मला भारतीय जनता पक्षाची भूमिका आरक्षणाबद्दल काय हे मी स्वतः पार्लमेंटमध्येच पाहिले तुमच्याही चॅनलवर सगळ्यांनी तुम्ही पाहिलं ला असेल आणि चॅनलवर बातम्याही झालेल्या आहेत दुर्दैवी की दोन हजार तेरा का चौदामध्ये मा माननीय ईडी सरकारमधले मा उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी हे बारामतीला विरोधी पक्षनेते म्हणून आले होते आणि तेव्हा आमच्या घराच्या बाहेरच त्यांनी आंदोलन करून सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन त्यानंतर म्हणजे धक्कादायक म्हणजे सगळ्यात जास्त धोका जर धनगर समाजाला कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने दिला आहे आणि हा आरोप मी उगच करत नाही आहे पण पार्लमेंटमध्ये मला जो धक्का बसला त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं पार्लमेंटमध्ये ईडी सरकारचे जे खासदार आहेत त्यांनी असं भाषण केलं की धनगर मी ऑन रेकॉर्ड कोट करते कारण का मी स्वतःच्या कानाने ते ऐकलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओही आहे तुम्हाला कुणाला हवा असेल तर माझ्या फोनमध्ये आहे तर ते असं म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असं ईडी सरकारच्या विचाराचे खासदार ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलले हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर मी जेव्हा म्हणाले की असं कसं बोलत आहे हा लोक धनगर समाजाची फसवणूक केली आणि फक्त धनगर समाज नाही मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाजाच्या मागण्यात आणि मुस्लिम आरक्षणाचा विषय या सगळ्या आरक्षणाच्या विषयी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य ज्या जनतेनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना टोटली धोका देण्याचं काम आणि पाप या भारतीय जनता पक्षाने केलं आहे हे त्यांच्या पार्लमेंटच्या भाषणामधून आपल्याला दिसतं त्याच्यामुळे माझी स्पष्ट मत आहे डेटा जर तुम्ही अभ्यास केला तर की भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाची मराठा समाजाची लिंगायत समाजाची आणि मुस्लिम समाजाची फसवणूक केलेली आहे आणि धोका यायचं पाप या पक्षाने केलेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्हाला सगळ्यांना वेदना देणार आहे